जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय आपल्या घरातील देवघराला कळस असावा की नसावा या संदर्भात मला अनेकांनी प्रश्न विचारले आहेत त्या संदर्भात आज मी तुमच्याशी संवाद साधणार आहे तर चला पाहूया आपण आता मंडळी घरातील देवघराच्या मंदिराला कळस असू नये असं शास्त्रामध्ये आपल्याला निक्षून सांगितलं आहे त्याचं कारण असं शास्त्रानुसार आपण घरात देवघराची स्थापना केलेली असते देवळाची नाही कळशाचा संबंध आकाशतत्वाशी ब्रह्मतत्वाशी येतो मंदिराचा कळस सारखे काम करतो बाह्य विश्वातील अमर्याद ईश्वरी शक्ती नैसर्गिक शक्ती कॉस्मोस एनर्जी नॅचरल पावर कळसाकडे आकर्षित होते वास्तूची संकल्पना मानवी जीवनाच्या विश्रांतीसाठी प्रजो उत्पन्नासाठी आहे त्यामुळे ऊर्जा स्तोत्राचे पावित्र्य बिघडून वास्तूला त्याचे विध्वंसक व प्रलयकाली रूप अनुभवास येते म्हणून की काय आपल्या शास्त्रकरांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की घरातील जे काही देवघर आहे त्याला कळस नसावा मंडळी जर तुमच्या घरी जर कळ तुझ जो कळस असेल तो कृपया काढा आणि याचे प्रत्येक तुम्हीच पहा आजचा वेगळा विषय नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि जे व्हिडिओ पाहायचं असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्चे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुर्तदाज आज इथेच थांबतो धन्यवाद जय गणेश